మార్నింగ్ మీ ప్రాధ్యాపక్ డాక్టర్ డికే మోరే, ప్రొఫెసర్ అండ్ హెడ్ డిపార్ట్మెంట్ ఆఫ్ ఇకనామిక్స్, కేఆర్పి కన్యా మహావిద్యాలయ ఇస్లాంపూర్. ऑनलाइन लेक्चर सीरीज मध्ये आज अपन 16व्या व्याख्यानामध्ये आर्थिक उदारीकरण याची चर्चा करणार आहोत. भारताने 1991 ला नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला. या कार्यक्रमामध्ये आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, नवीन तंत्रज्ञान, स्पर्धा इत्यादी घटकाचा समावेश होतो. हे सर्व घटक नवीन आर्थिक धोरणामध्ये महत्त्वाचे आहेत. हे घटक स्वतंत्र नाहीत तर परस्पराशी निगडीत आहेत. या घटकाचा स्वीकार कशा पद्धतीने केला आहे त्यावरती नवीन आर्थिक धोरणाचे यश अवलंबून आहे. यानंतर उदारीकरणाचा अर्थ किंवा व्याख्या. आर्थिक उदारीकरण ही संकल्पना परिस्थिती सापेक्ष आहे. पूर्वी ही संकल्पना ॲडम स्मिथ, रिकार्डो आणि जे एस मिल यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात वापरलेली आहे. त्यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापार व विनिमय दरावरील बंधने दूर करणे म्हणजे उदारीकरण होय. परंतु सध्या ही संकल्पना व्यापक अर्थाने वापरली जाते. उदारीकरण म्हणजे सरकारचे असे धोरण की ज्याद्वारे बाजार यंत्रणा व मुक्त स्पर्धा यातील अडसर कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थव्यवस्थेमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करणे म्हणजे उदारीकरण होय. यामध्ये गुंतवणूक, उत्पादन, आयात, निर्यात यावरील अनावश्यक निर्बंध कमी केले जातात. याचा अर्थ उदारीकरण म्हणजे सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण नव्हे तर सरकारचे नियंत्रण व हस्तक्षेप कमी असणे म्हणजे उदारीकरण होय. विल्यम बमोल यांनी उदारीकरणाची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. अर्थव्यवस्थेतील कोणत्याही क्षेत्रात उत्पादन, गुंतवणूक व वितरण यासारखी मुक्त प्रवेश आणि केव्हाही उद्योगातून मुक्तपणे बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य असल्यास आर्थिक उदारीकरणाची अवस्था आहे असे मानता येते. तर VM अंत्री यांच्या मते निर्यातीस प्रतिबंध करणाऱ्या घटकाची तीव्रता कमी करण्यासाठी बाजाराधिष्ठित किंमत यंत्रणा स्वीकारण्याच्या प्रक्रियेस आर्थिक उदारीकरण म्हणतात. याचा अर्थ उदारीकरणामध्ये अर्थव्यवस्था बंदिस्त असेल व किमतीवर नियंत्रणे असतील
तर सुरुवातीस पहिल्या टप्प्यामध्ये किमतीवरील बंधने नष्ट करावीत. दुसऱ्या टप्प्यामध्ये देशांतर्गत श्रम बाजार व भांडवल बाजारावरील नियंत्रणे दूर करावीत, ज्यामुळे उत्पादन घटकाची देशामध्ये गतिशीलता वाढेल. तिसऱ्या टप्प्यामध्ये वित्तीय बाजारामध्ये उदारीकरण करावे, ज्यामुळे अकार्यक्षम उद्योग बंद होतील व योग्य प्रकारची गुंतवणूक होईल. व शेवटी परदेशी व्यापार, भांडवल, तंत्रज्ञान, देवाणघेवाण इत्यादी बाबत उदारीकरणाचे धोरण स्वीकारावे. यामध्ये सुरुवातीस कोटा पद्धत नष्ट करून त्याऐवजी आयात निर्यात कर आकारावेत व नंतर टप्प्याटप्प्याने हे कर कमी करावेत. कोणतेही धोरण कायमस्वरूपी नसते, त्यामध्ये गरजेप्रमाणे बदल करावा लागतो. 1776 मध्ये ॲडम स्मिथने आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरणाची आवश्यकता मांडली. त्यांच्यामध्ये व्यक्तीस आर्थिक स्वातंत्र्य दिल्यास ती स्वहित साधण्याचा प्रयत्न करते व त्यातूनच समाजहित साधले जाते. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप हा कमीत कमी असावा असे त्याचे मत होते. कारण त्या काळात पाश्चिमात्य देशातील शासन व्यवस्था अकार्यक्षम गैरव्यवहाराने युक्त अशी होती. उदारीकरणामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा विकास झाला, परंतु कालांतराने त्यातील दोष दिसून आले. त्यानंतर कार्ल मार्क्सने समाजवादाचे महत्त्व स्पष्ट करून भांडवलशाही नियंत्रणासाठी सरकारचा सहभाग हा गरजेचा मानला. त्याप्रमाणे केन्सने आर्थिक मंदी व बेकारी नष्ट करण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप मान्य केला. याचा अर्थ त्यांनी पूर्ण मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धानंतर भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, परंतु कालांतराने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाचे दोष दिसून आले. त्यामुळे 1991 ला नवीन आर्थिक धोरण स्वीकारून उदारीकरणाची संकल्पना मान्य केली. यानंतर उदारीकरणाचे टप्पे. आर्थिक सुधारणा व आर्थिक उदारीकरण याचा निर्णय देशातील राष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून असतो. भारतासारख्या लोकशाही देशात या कार्यक्रमास विविध राजकीय पक्षांनी व बहुसंख्य लोकांनी मान्यता द्यावी लागते.
तरच हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवता येतो. हा कार्यक्रम पुढील तीन टप्प्यातून राबवला जातो. पहिला टप्पा उदारीकरणाची गरज. पहिल्या टप्प्यात राजकीय विषय पत्रिकेवरती हा विषय घेतला जातो व सरकारी पातळीवरती त्याचा विचार केला जातो. देशात अशा काही घटना घडतात की ज्यामुळे हा कार्यक्रम लागू करणे सरकारला भागच पडते. उदाहरणार्थ भारतात 1990-92 या काळात आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला होता व त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला या धोरणाचा अवलंब करावा लागला. दुसरा टप्पा म्हणजे मतैक्याचा उदय. दुसऱ्या टप्प्यात विविध राजकीय पक्षांमध्ये विचार सुरू होतो व त्यांच्यात मतैक्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो. लोकशाहीत अनेक राजकीय पक्ष असल्याने त्यांच्यात मतैक्य होण्यास वेळ लागतो. आणि तिसरा टप्पा म्हणजे स्वीकार. तिसऱ्या टप्प्यात उदारीकरणासंबंधी व्यापक मतैक्य झाल्याने तो कार्यक्रम रूपाने राबवण्याचा प्रयत्न केला जातो. वरीलपैकी कोणत्याही टप्प्यातून हा कार्यक्रम जात असताना राजकीय अस्थिरता असू नये, तसे सरकारमध्ये सत्ता बदल होऊ नये. तर यानंतर उदारीकरणाचे विविध घटकावरती जे अनुकूल प्रतिकूल परिणाम होतात त्याचा विचार आपण करणार आहोत. सुरुवातीस शेतीवरील परिणाम. स्वातंत्र्यानंतर भारतात शेतीविषयक धोरण ठरवताना शेतमालाचा अंतर्गत व्यापार व निर्यातीवर नियंत्रण घातले, कारण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता व गरिबांना कमी किमतीत धान्य पुरवणे ही सरकारची उद्दिष्टे होती. 1991 नंतर इतर क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रात आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवावे अशी मागणी झाली, परंतु सरकारने हळूहळू टप्प्याटप्प्याने उदारीकरण करण्याचा प्रयत्न केला, कारण भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उदारीकरणाचे धोरण अवलंबले तर शेती क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता राहते. 1991 पासून शेती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उदारीकरणाचा प्रयोग केला, त्यातील घटना
पुढील प्रमाण. अनेक शेती उत्पादनाच्या निर्यातीवरील निर्बंध कमी केले. अगदी थोड्या शेती उत्पादनाच्या निर्यातीवर संख्यात्मक नियंत्रणे ठेवली. अन्नधान्याच्या निर्यातीस उत्तेजन दिले. रासायनिक खतावरील नियंत्रणे कमी केली. ग्रामीण विकास योजनांच्या वरती मोठ्या प्रमाणात खर्च केला. पंचायत राज्य स्वीकारण्यास मान्यता दिली गेली. काही विचारवंतांच्या मते शेती क्षेत्रावरील उदारीकरणामुळे शेतीतून मोठ्या प्रमाणात निर्यात वाढण्यास मदत होईल. कारण नैसर्गिक परिस्थिती भारतात अनुकूल आहे. शेती क्षेत्रात विविधता आहे, त्यामुळे या क्षेत्रात उत्पादकता, उत्पन्न, रोजगार वाढण्यास मदत होईल. उदारीकरणामुळे कर कपात, अनुदान कपात, पाणी पुरवठ्याच्या सुविधा, गुंतवणुकीत वाढ इत्यादीमुळे शेती क्षेत्राची व भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती जलद होण्यास मदत होईल. भारतीय अर्थव्यवस्थेत स्पर्धा वाढेल व कृषी क्षेत्राची निर्यात वाढेल. भारतीय शेतीबाबत उदारीकरणाचे धोरण योग्य असले तरी हे धोरण राबवताना पुढील दक्षता घ्याव्या लागतील. एक, जागतिक बाजारपेठेत शेतमालाच्या किमती सतत स्थिर राहतात, त्यामुळे भारतीय निर्यात वाढून त्याचा फायदा भारताला मिळेल ही शक्यता फारच कमी आहे. याउलट अंतर्गत बाजारपेठेत शेती उत्पादनाच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे भारतास कायम फायदा मिळेल असे नाही. दोन, उदारीकरणामुळे भारतीय शेतीत जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीनुसार चढ उतार येतील हे भारतास परवडणारे नाही. तीन, भारतीय शेतीतील पीक रचना आपल्या गरजेनुसार बदलता येणार नाही. उदारीकरणामुळे अन्न सुरक्षेवरती प्रतिकूल परिणाम होतील. आता शेती क्षेत्रानंतर उद्योग क्षेत्रावर होणारे परिणाम. 1991 भारताने नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. उदारीकरणामुळे उद्योगाची कार्यक्षमता व कामगिरी सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
उदाहरणार्थ परवाना पद्धतीत शिथिलता, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाची संख्या कमी केली, विदेशी गुंतवणुकीस प्रोत्साहन, जकात व उत्पादन करात कपात इत्यादीमुळे भारतातील औद्योगिक क्षेत्रावर पुढील प्रमाणे परिणाम झाले आहेत. एक, औद्योगिक उत्पादन वाढीचा दर 0.6% पर्यंत वाढला. 1991 ते 1997 या काळात औद्योगिक उत्पादन वाढीचा दर सरासरी 6% वाढला. उदारीकरणाच्या पूर्वीच्या 6 वर्षात तो सरासरी 7.5% होता. 2, खाण उद्योग व वीज निर्मिती या क्षेत्रातील उत्पादन फारच घटले. 3, 1991 ते 1993 या काळात भांडवली वस्तू व टिकाऊ वस्तूच्या उत्पन्नातील वाढ वजा किंवा ऋणात्मक होते. वरील निष्कर्षावरून आपणास असे म्हणता येते की उदारीकरणामुळे भारताच्या औद्योगिक क्षेत्राची प्रगती झाली नाही. तर यानंतर व्यापारावरील परिणाम. स्वातंत्र्यानंतर भारताने आयात पर्यायीकरण व निर्यात प्रोत्साहन असे विदेशी व्यापार विषयक धोरण स्वीकारले, त्यामुळे आयातीवरती नियंत्रणे घातले. 1977-78 मध्ये प्रथमच आयातीवरील नियंत्रणे कमी करून उदारीकरणाचे धोरण काही प्रमाणात स्वीकारले. त्याची तीव्रता 1985 मध्ये वाढवली, परंतु 1991 नंतर खऱ्या अर्थाने विदेशी व्यापारात उदारीकरणाचे धोरण स्वीकारले. त्यासाठी भारताने मुक्त व खुल्या व्यापारासाठी योजना जाहीर केल्या. त्यामध्ये रुपयाचे अवमूल्यन, रुपयाची परिवर्तनीयता, आयात मुक्त धोरण, आयात करात कपात, निर्यातीवरील बंदी कमी इत्यादी म्हणजेच भारताच्या परराष्ट्रीय व्यापार बहुमुखी करण्यात आला. त्यामुळे विदेशी व्यापाराबाबत उदारीकरणाचे फायदेच झालेले दिसतात. 1991-92 नंतर भारताचे एकूण आयात व निर्यात यांचे स्थूल उत्पन्नातील प्रमाण 16% वरून 22% पर्यंत वाढले. तसेच भारताची निर्यात व तिची दिशा ही देखील आशियाई देश व युरोपाकडील देश यांच्याकडे निर्यात वाढीस लागलेली दिसते. अशा पद्धतीने या व्याख्यानामध्ये आपण
उदारीकरण ही संकल्पना आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्याचे झालेले परिणाम याची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.